नमस्कार, मी विद्या दबडे, जीवन विद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवले आहेत आणि तुम्ही त्याचा फायदा घेत आहात, करत आहात आणि त्याचा फायदा पण मला परत कमेंट बॉक्समध्ये कळवत आहात. मला खूप आनंद होत आहे, त्यामुळे मला उत्साह येत आहे की आणखीन काहीतरी आपण दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. तसेच माझे ऑनलाईन क्लासेस जॉईन आहेत. ऑनलाईन क्लासेस सकाळी आणि संध्याकाळी बॅचेस आहेत. तसंच लांब लांबनं आपल्या महिला आपल्याकडं जॉईन आहेत. नागपूर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर सांगली असेल, किंवा इकडे कर्नाटक बेंगलोर असेल, किंवा गुजरात असेल, इकडनं सगळीकडनं आपल्याकडं महिला जॉईन आहेत. 7 दिवसामध्ये त्यांना फरक पडत आहे. तुम्हाला पण असे क्लासेस करायचे असतील तर माझी ईमेल आय डी आणि माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवणार आहे की बऱ्याच जणांची एक समस्या आहे की वजन वाढणे ही सर्वात मोठी समस्या झाली आहे आणि कोणत्याही डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर सांगतात की वजन कमी करा. मग कसं कमी करा? काही नाही, कमी करा हे सांगितलं जातं आणि मग त्याच्यावर आपलं चिंतन व्हायला लागतं की कमी कसं करायचं वजन. आणि त्याच्यासाठीच मी आज एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही 4 ते 5 दिवसांमध्ये आपलं 1 किलो वजन तरी नक्की कमी करू शकता. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आज तुम्ही जर हा प्रयोग करायला चालू केला तर 36 तासापर्यंत हा प्रयोग तुमचा चालू राहणार आहे. लक्षात आलं? 36 तासापर्यंत, 12 × 12 = 24 आणि 12 × 3 = 36. मग 36 तासापर्यंत आपल्याला काय करायचं आहे? तर 36 तासापर्यंत आपल्या शरीरात आपण मीठ जाऊ द्यायचं नाही. मीठ म्हणजे तसं तुम्ही भाजी आमटीमध्ये थोडंसं कमीच घालायचं आहे, पण वरणं जे आपण मीठ खातो, लोणची, पापड, ह्याच्यातनं जे आपण मीठ खातो ते आपण अजिबात खायचं नाही आहे. लोणचं पापड बंद करायचं आहे. आपल्या टेबलवरची लोणच्याची बरणी कायमची थोडीशी बाजूला करा, त्याच्यामुळं आपलं वजन वाढतं. कारण सोडियममुळं काय होतं की आपलं पाणी शरीरामध्ये जे पिलेलं आपण पाणी असतं ते पाणी आपलं धरून राहतं आणि त्या पाण्यामुळं आपलं वजन वाढलेलं असतं. त्यामुळं व्यवस्थिशीर सोडियमचं प्रमाण आपल्या शरीरात जर व्यवस्थिशीर नसेल तर आपलं वजन वाढायला लागतं. म्हणून मी एक सांगितलेलं तुम्ही लक्षात ठेवा की जेवण वेळेला जेवा, 2 टाईम व्यवस्थित जेवा. त्या जेवणामध्ये मीठ अगदी कमी प्रमाणात, म्हणजे अगदी अगदी चवीपुरतं. तुम्ही मिरची घालू शकता, मिरची खाऊ शकता, पण मीठ अगदी कमी प्रमाणात घाला आणि 36 तासापर्यंत तुम्ही मिठाचा वापर करायचा नाही. पापड अजिबात खायचा नाही आहे, कारण त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर आपण लोणचं आपण बाजूला करायचं आहे. आता तरी कैऱ्यांची दिवस आहेत, आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोणची बनवतो पण ती तशी बनवू नका. भातामध्ये काही जणं मीठ टाकतात, ते मीठसुद्धा अजिबात टाकू नका. आपण पोळी करतानासुद्धा कणकेत थोडंसं मीठ टाकतो तर ते टाकू नका. एकूण मिठाचं प्रमाण आपल्याला कसं कमी करता येईल, ते मिठाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे आणि 36 तासापर्यंत तरी तुम्हाला अजिबात मीठ खायचं नाही. अजिबात म्हणते मी, अजिबात, अगदी कणभर, म्हणजे अगदी कणभर ते पण नाही खाल्लं तर उत्तमच आहे, पण आपल्याला जेवणच जाणार नाही त्यामुळं थोडंसं कणभर तेसुद्धा संदेव मिठाचा वापर करा. तुम्ही साधं मीठ अजिबात वापरू नका, त्यामुळं आपलं वजन वाढतं. फार महत्त्वाचं आहे, ह्या ज्या पांढऱ्या वस्तू आहेत ना, मीठ असेल किंवा साखर असेल किंवा आपला भात असेल किंवा आपला मैदा असेल, ह्या पांढऱ्या पदार्थांनी आपलं वजन जास्त वाढतं. म्हणून हे पांढरे पदार्थ खाताना अगदी विचार करून खावा. मग तुम्ही म्हणताल साखर आम्ही साखर भातात खाल्लं, भातात घातली की भात पण केशरी होईल आणि साखर पण पांढरी दिसणार नाही, मग ते चालेल का असं मला लगेच विचारायला लागतील. पण नाही, एकूण पांढरी साखर आणि पांढरा तांदूळ आपण त्यात वापरलेला आहे त्यामुळे ते चालणार नाही. एकूणच तुम्ही हे प्रमाण कमी करा आणि 36 तास तुम्ही मिठाचं प्रमाण कमी करून बघा. बघा, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला लागताल की आमचं वजन कमी झालेलं आहे आणि खरोखर हा प्रयोग तुम्ही अनेक दिवस नंतर करून बघू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.